महिलांमध्ये मतदानाविषयी जागृती करण्याची गरज आहे असे मत शिवसेनेच्या आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी व्यक्त केले. महिला मतदारांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असल्यानं होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीतही महिला मतदारांचे प्रमाण कमी होत असते. या सर्वांचा परिणाम निवडणूक निकालावरही दिसून येतो. स्थानिक स्तरावर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या महिलांना अजूनही विविध अडचणींना सामोरे जावे लागते. यासाठी महिलांना निर्णय प्रक्रियेत महत्वाचे स्थान मिळणे गरजेचे आहे असे शिवसेनेच्या आमदार डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं. महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाच्या निर्भया 2013 घटनेला अनुसरून स्थानिक आणि सामाजिक सुरक्षितता समित्या निर्माण करण्यात याव्यात अशी मागणी पुण्याचे नवोदित पोलीस आयुक्त सतीश माथुर यांच्याकडे करणार असल्याचं गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. याचबरोबर महिलांवरील अत्याचारांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महिला अत्याचाराला प्रतिबंध कसे करता येईल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी आर आर पाटील यांच्याकडे मागणी करणार असल्याचं यावेळी गोऱ्हे यांनी सांगितलं. तसेच समाजात महिलांच्या अत्याचाराचे प्रकरण दिसत आहे. यासाठी छेडाछेडीसारख्या गुन्ह्यांवर फक्त 5% शिक्षा होण्याचे प्रमाण आहे अशी खंत यावेळी व्यक्त केली. स्वतःसाठी काही ना काही महिला उमेदवार किती दिले पाहिजे त्याबद्दल निवडणूक आयोगानेच काही बंधनं आणली पाहिजेत. त्या भूमिकेच्या नुसार जरी अंमलबजावणी झाली असती तर प्रत्येकाला निदान काही महिला देणं अनिवार्य झालं असतं. पण बऱ्याच वेळेला हा पक्ष देत नाही, समोर कोण उमेदवार आहे तो बघून आपला उमेदवार द्यायचा, या पद्धतीने राजकारण केलं जातं आणि त्याचा तो परिणाम आहे असंही मला वाटतं. आणि विधानसभेत आरक्षण येईल यामुळे फार मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे राजकीय कार्यकर्त्यांमध्ये. त्यामुळे ज्या महिला विधानसभेला उभं राहू शकतात त्यांना खूप प्रचंड विरोध सहन करावा लागतो. म्हणजे त्याचीच भीती एवढी आहे महिला या उद्या विधानसभेला येतील की त्याच्यामध्ये राजकारणात तिला टिकून राहणं खूप अवघड होतं असं दिसतं. एकूणच समाजामध्ये जी अडथळ्यांची शर्यत आहे त्याचा हा परिणाम आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की मेधा पाटकर पण उमेदवार आहे ईशान्येकडून. महिला आहेत म्हणून त्यांच्याबद्दल सगळेच वाईट बोलतात अशातला भाग नाहीये. मला राजकीय मतभेद आणि एकूण आपलं सोशल नेटवर्किंग साईटवरती जे काही आपल्या ओळखीत सुद्धा आपण बघतो व्हॉट्सअपवरती काही वेळेला मेसेज येतात तर रात्री 10 येणारे जे मेसेजेस सगळ्यांसाठी कॉमन म्हणून जे मेसेज येतात ते काही सगळेच शोभादायक किंवा चांगले नसतात मेसेजेस. मग आपण कळवलं त्यांना मग तो म्हणतो सॉरी सॉरी आम्हाला माहीत नव्हतं ताई तुम्ही पण या ग्रुपवर आहात म्हणून. म्हणजे असा प्रकार आहे थोडासा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी जास्त सावधगिरीने आणि योग्य त्या दक्षता घेऊन सोशल नेटवर्किंगचा उपयोग केला पाहिजे. हे आपल्या एकूण सामाजिक सभ्यतेचा भाग तो असावा असं आवश्यक आहे. मी स्वतः नकारात्मक मानसिकतेतून बाहेर पडायचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असते आणि मला असं वाटतं की वाईट बोलणारे किती टक्के लोक आहेत आणि चांगले बोलणारे किती टक्के लोक आहेत याचा जर का आपण विचार केला तर नक्की चांगले बोलणारे लोक जास्त असतात. आणि म्हणून काही लोक राजकीय स्पर्धेतून वाईट बोलत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती प्रतिकूल परिस्थिती अनुकूल बनवण्यासाठी आपण काम करणं हे राजकारणातल्या आणि समाजकारणातल्या प्रत्येक व्यक्तीचं दिशा असली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे या गोष्टी आपण जिथे राजकारण नाहीये अशा कार्यालयात किंवा विद्यापीठांमध्ये सुद्धा पाहतो की लोक एकमेकाच्या बद्दल अशा गोष्टी बोलत असतात तर ती एक चुकीची घातक अशी कार्यशैली आहे. ती कार्यशैली बदलली गेली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणं हा त्याचा भाग आहे. आणि जी किरकोळ किंवा फडतूस टीका असते ना तिच्याकडे दुर्लक्ष करणं चांगलं. मग काय त्याच्या एवढं मनावर घ्यायचं आहे असं कोणी काही कोणाबद्दलही बोलत असेल त्याच्यासाठी काय आपण आपल्याला जर का खात्री आहे स्वतःच्या कामाबद्दल स्वतःच्या गुणवत्तेबद्दल तर त्या टीकेने आपल्यात काही सुधारणा होणं गरजेचं आहे म्हणून आपण ती समजावी. पण आपल्याला जेव्हा त्याचा हेतू स्पष्ट दिसतो की तो हेतू एक वेगळ्या प्रकारचा राजकीयच हेतू आहे तर त्यावेळेला त्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिकणंच आवश्यक आहे असं मला वाटतं.